Yeah, but fair enough, yeah. अनेक बियाणे कंपन्यांनी सोयाबीनचं बोगस बियाणं मार्केटमध्ये आणल्यामुळे शेतकऱ्यांची यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये फसगत झालेली आहे. ग्रीन गोल्ड नावाची औरंगाबादची एक कंपनी आहे, त्या कंपनीने सुद्धा असंच शेतकऱ्यांना चिखली तालुक्यातल्या फसवलं आणि हे शेतकरी 8 दिवसापासून त्या कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी मागे लागलेत. परंतु कंपनी काही दाद द्यायला तयार नाही. कंपनी मुजोर पद्धतीने वागते. शेतकऱ्यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दाद मिळाला नाही. हे सगळे अन्यायग्रस्त शेतकरी माझ्याकडे आले आणि या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन काल दुपारी 1 वाजेपासून तर तब्बल आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत, आतापर्यंत आम्ही या कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत. याच ठिकाणी शेतकरी जेवले, याच ठिकाणी सगळे शेतकरी झोपलेले आहेत, परंतु प्रशासनाला काही जाग आली नाही. त्या कंपनीच्या पाठीमागं प्रशासन लागलं, परंतु कंपनीनं जो शेतकऱ्यांना मोबदला पाहिजे तेवढा मोबदला द्यायला कंपनी तयार नव्हती, कमी मोबदला द्यायला तयार होती. शेतकऱ्यांनी त्यांनी दिलेला मोबदला अमान्य केला आणि सांगितलं की आम्हाला यांच्यावर कारवाई पाहिजे. कृषी प्रशासन जागं झालं आणि अखेर रात्री आत्ता उशिरा 1 तासापूर्वी चिखली पोलीस स्टेशनला या ग्रीन गोल्ड कंपनीवर गंभीर स्वरूपाचे 420 कलम 6 कलम 7 ब आणि 23 ड अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले. दुसऱ्या बाजूला आमची जी मागणी होती की कंपनीच आम्हाला महाराष्ट्रात आता भविष्यात नको आहे, तर कृषी प्रशासनाने राज्य शासनाकडे शिफारस केली की या कंपनीचा परवाना ताबडतोब रद्द करावा आणि त्या ठिकाणी कृषी आयुक्ताशी आमचं बोलणं झालं. दुसऱ्या बाजूला त्या कंपनीचं चिखलीमध्ये जे गोडाऊन आहे हे गोडाऊनही आत्तापर्यंत, अगदी आत्ता 5 मिनिटापूर्वीपर्यंत हे गोडाऊन सील करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पोलीस संरक्षणात चालू होती. गोडाऊन सील झालं, कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रोसेसही चालू झाली आणि या कंपनीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले ही आमची मागणी या ठिकाणी मान्य झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला नुकसान भरपाईसाठी आम्ही सगळे शेतकरी न्यायालयात तर जाणारच आहोत आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई आम्ही घेणारच आहोत,